आज या ठिकाणी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आमचे जे शेतकरी बांधव आहेत वय वर्ष 80 धर्मा पाटील धुळे यांचा काल या ठिकाणी निधन झालं या जेजे हॉस्पिटलमध्ये आपल्याला आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो या महाराष्ट्रामध्ये देशाच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी या एक्वायर केल्या जातात आणि एक्वायर करत असताना सरकारनं डायरेक्ट शेतकऱ्याला त्याचा मोबदला दिला जावा तो दिला जात नाही. आज या ठिकाणी एका शेतकऱ्याला 2 एकरसाठी 1,89,00,000 रुपये त्याच्यासाठी मध्ये एजंट दिलेला आहे. त्या एजंटाचं नाव या सातबाऱ्यामध्ये दिलेलं आहे आणि सातबाऱ्यावरती त्याला त्याचा मोबदला दिलेला आहे. शेतकऱ्याला डायरेक्टली मोबदला दिलेला नाही. 50% भागीदार म्हणून त्या एजंटाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं 2 वर्षे धर्मा पाटील हे सातत्यानं मंत्रालय आणि सर्व अधिकारी यांच्याकडे चक्रा मारत होते पण या सरकारनं किंवा अधिकाऱ्याने कोणतीही गोष्ट त्यांची ऐकून घेतली नाही आणि म्हणून दिनांक 22 तारखेला धर्मा पाटील हे मंत्रालयात आले आणि त्यांनी त्या ठिकाणी तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःला आत्महत्या करण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्या ठिकाणी वीज प्राशन केलं. या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती स्वतःची जमीन देऊन स्वतःचा मोबदला न घेता दुर्दैवीपणे मारायची वेळ येते त्याला कारणीभूत या राज्य सरकारमध्ये असणारे अधिकारी आणि त्यांच्या संघामध्ये असणारे काही एजंट लोक याच्यावरती आज आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. यानंतर या कुटुंबाला ज्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आता मंत्री महोदय आणि पोलीस प्रशासनानं मदत करून त्या ठिकाणी त्याला लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे आणि या पद्धतीनं पुढचा जो गुन्हा दाखल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशा पद्धतीनं आश्वासन या ठिकाणी आता दिलेलं आहे आणि त्याची कारवाई आता थोड्या वेळात संपेल. या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं होणारा हा एकच धर्मा पाटील नाही तर असे असंख्य धर्मा पाटील आहेत ज्या ठिकाणी त्या धुळ्यामध्ये 1,000 एकर जमीन ऍक्वायर केलेली आहे. त्या जमिनीचा सर्वांनी सर्व शेतकऱ्यांची चौकशी व्हावी. त्या प्रत्यक्ष शेतकऱ्याला पैसे मिळाले किंवा नाही मिळाले याची सुद्धा सरकारनं चौकशी करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित विभागाचे मंत्री जर त्याच्यात दोषी असतील तर त्यांनीही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. मला सगळ्यात महत्वाचं दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी आलेले एक मंत्री गिरीश महाजन साहेब आल्या त्या शेतकरी कुटुंबातील नरेंद्र पाटलांना बोलतात की जे काय मिळतं ते पदरात पडून घ्या. काय पदरात पडून घ्यायचं हे गिरीश महाजनांनी सांगावं की आमची जमीन गेली आमचं सर्वस्व गेलं बिमळून झालेला शेतकऱ्याला काय पदरात पाडून ते घ्या. अशा पद्धतीनं जर आमचे मंत्री या ठिकाणी वक्तव्य करतायत याचा या ठिकाणी मी याचा जाहीर निषेध करतो.